हो काय सांगाल एकूणच निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही सगळं आव्हान उभं केलं होतं, काय कारण म्हणतात आपल्या पराभवाची आणि भविष्यात त्याची तयारी सुरू आहे? नाही, याच्यामध्ये निश्चितच मी सर्वप्रथम सर्व मतदार राजांचं आणि त्याचप्रमाणे आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय पवारसाहेब, महाविकास आघाडी या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. महाविकास आघाडीने माझ्यावरती ही जबाबदारी दिली होती आणि निश्चितच मी चांगल्या पद्धतीनं ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मी या मतदारसंघामध्ये फिरत होतो, या मतदारसंघातील नागरिकांनी आणि मतदार राजांनी देखील एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला, परंतु काही गोष्टींचा उपयोग या मतदारसंघामध्ये झाला. आणि ज्या पद्धतीनं धनशक्तीचा वापर आणि जनशक्तीचा, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा या इलेक्शन झालं आणि निश्चितच धनशक्तीच्या बाजूनी त्या ठिकाणी कौल गेला. हो, आपण म्हणतो की धनशक्तीमुळे धनशक्तीचा विजय झालेला आहे, मात्र तुमच्या विरोधातले जे उमेदवार होते, जे उमेदवार ते म्हणत आहे की जे गावकी भावकीचं जो राजकारण करण्यात येत होतं, नात्याभोताचं करण्यात होतं, ते नाकारलं. खरंच असं या निवडणुकीत असं काही झालं होतं? 6 लाख मतं पडतात जवळपास, मग याचा अर्थ लोकांनी नाकारलं नाही ना. तुमचा ज्या पद्धतीनं तुम्ही सांगायचं की आम्ही इतक्या मताने निवडून यायचं, तर तेवढं शक्य नाही झालं. म्हणजे त्यांना 1 लाखसुद्धा पार करता आलं नाही, तर इथंच आमचा विजय झालेला आहे. हो, हे जे त्यांना जे जवळपास 90,000 वर जे लीड मिळालं, हे कुठे नेमकं त्याच्यासाठी आपण कुठे कमी पडलात असं वाटतंय, कुठला असा भाग होता त्याच्या? याच्यात प्रामुख्यानं चिंचवड मतदारसंघ आणि त्याच्या खालोखाल पनवेल मतदारसंघ. पनवेल मतदारसंघांनी सुद्धा त्यांना नाकारलं, कारण मागच्या वेळीचा लीड आणि आत्ताचा लीड जर बघितला तर त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. आणि चिंचवड मतदारसंघातला लीडसुद्धा ज्यावेळेस मागच्या वेळेचा आणि आत्ताचा जर लीड बघितला तर इथंसुद्धा मतदार राजांनी त्यांना नाकारलेलं आहे. तर त्यामुळं पनवेल आणि चिंचवडमुळे जास्त मताधिक्य मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तिकडनं जास्त फटका आम्हाला बसलेला आहे. हो, आपल्यावर टीका करण्यात येत होती की फक्त लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही शिवसेनेत गेलात म्हणून, पुढची काय भूमिका असणार आहे? आपण म्हणजे शिवसेनेतच असणार आहात की कामाला लागलेत पुढच्या 5 वर्षाच्या? मी कालही शिवसेनेत होतो, आजही शिवसेनेत आहे आणि उद्याही शिवसेनेत राहणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातनं जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून, निश्चितच चांगल्या पद्धतीनं मी काम करेल आणि या मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून निश्चित पुढच्या पंचवर्षीमध्ये हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल.